पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत 27 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास नुकताच एक वृद्ध महिलेसोबत फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेला आरोपी महिलेने कोविड लसीकरणाची फूस देऊन लुटण्याची माहिती पीडित वयोवृद्ध महिलेने पोलिसांना दिली. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवमंदिर मागे पीडित ताराबाई हेडाऊ या बाजार करीत आले असताना त्यांना एका अज्ञात महिलेने फूस लावण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेने ताराबाई यांना लस घेतली असेल तर तुम्हाला पैसे भेटतात असे सांगत त्यांना विश्वासात घेऊन बँकेत घेऊन गेले. दरम्यान लोन देते असे सांगून महिलेचे अंदाजे 30,000 रुपयांचे 8 ग्राम सोन्याचे कानातले लंपास करत आरोपी महिलेने बँकेच्या बाहेरून पळ काढला. याची तक्रार शांतीनगर पोलीस स्टेशन येथे केली असता पोलिसांनी सदर आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल 27 तारखेला दुपारी 2 वाजेच्या दरम्यान एक ताराबाई हेडाऊ नावाची महिला आहे, 60-65 वर्ष वय आहे तिचं. ती पाचपावली येथे राहते. काही कारणास्तव ती आमच्या हद्दीतील झाडे चौक या ठिकाणी आली होती. तिथे तिला एक साधारण 35 वर्ष वयोगटातील एक महिला भेटली. तिने त्या महिले त्या फिर्यादीला सांगितले की जर आपण लस घेतली असेल तर आपल्याला पैसे मिळत आहेत. त्यावर तिने फिर्यादीने विश्वास ठेवला आणि तयार झाली. मग आरोपीने त्या फिर्यादीला एका मॅक्सी ॲटोमध्ये बसवलं आणि भारतीय स्टेट बँकपर्यंत घेऊन गेले. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिने तिला सांगितले की तुला मी लोन देते, तुझ्या अंगावरचं सोनं दे. तिने गाळ्यात सॉरी कानातील 8 ग्रॅमचं सोनं काढून तिला दिलेलं आहे. साधारण 30,000 रुपयाची तिची फसवणूक झालेली आहे. नागरिकांना मी असंच आवाहन करू इच्छितो की कोणी भूल थापांना बळी पडू नका. कुठलीही गोष्ट आपल्याला समजली तर सर्वप्रथम व्हेरीफाय करा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करा.